ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले आहे. त्या 59 वर्षांच्या होत्या. बुधवारी रात्री उशिरा त्यांना छातीत दुखू लागल्याने अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. रीमा लागू यांनी मराठी हिंदी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. रीमा लागू यांनी सुमारे 4 दशके चित्रपट आणि नाट्यसृष्टी गाजवली. रीमा यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले आहे. भडभडे यांच्या कुटुंबामध्ये 1958 मध्ये रीमाताईंचा जन्म झाला. रीमाताईंना अभिनयाचा वारसा त्यांच्या आईकडूनच मिळाला. त्यांची आई मंदाकिनी भडभडे या मराठी रंगभूमीवर अभिनेत्री म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे लेकुरे उदंड चाहली हे नाटक त्यावेळी रंगभूमीवर गाजत होते. पुण्यातील हुजूरपागा शाळेतून शिक्षण घेत असताना रीमाताईंनी आपल्यातील अभिनय गुण दाखवून दिले होते. ब्युरो रिपोर्ट, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मुंबई.